अरे यार, तू इथं कुठं आली? मला बघून लाप होतं का? नाही, ते आंघोळ करायला गेलो तर थोडं एक केस सलेस सलेस येते. तुला यायचं का नाही? ते मामाला बेकार बोडायचं आहे. तुला यायचं का नाही? अरे ते म्हातारा आता दूध घालायला गेलंय. मी तुला गोडीत विचारते, तुला यायचं का नाही? अरे कुठं पण कशाला? लय झालं चोरून चोरून भेटणं. बघू दे कोणाला बघायचं होतं ते. तुझ्यात काही दम नाही. अरे मामाला बेकार बोडायचं आहे. आधी दात काम सुरू आहे माझ्या कुत्रीच्या आणि हानीन लागा मला. ते सोड आहे तू. मी विचारते तुला यायचं का नाही? अरे नाही नाही, तू तू काय झालायला का काय करायला का थांबला का तू? मला यायचं. जातून जायचं तिकडे तिकडे जायचं तिकडे जायचं. यायचं की नाही? नाही यायचं. जा आयला काय पुरगी का काय तू? गोडीत विचारते यायचं का नाही? नाही येत. जा काय करायची तिकडे जा. काय करती? अरे अरे काय आयला मुंदी काय व्हायची? चल पुढे यायची तिकडे. चल मुंदी तिच्या आयला तिकडे बघ की आता यंट घालू नको. तुझ्या जागी मी असती ना तर चार पोर झाली असती. बसलाय शंभरा टावानी. तिकडे बघ ना काय करायला का. चल हुंद तुझ्या मनासारखं तिच्या आईला हुंद काय होईल थांबणार. थांब की हा बघ आता इकडे. चल चल आमच्या आंगडं घालून दे. चल तू चप्पल राहिली थांब. चप्पल काट मोड जन्म ना थांब की जरा. अरे चप्पल कुठे जाते तिकडे माणसं आले ते इथूनच जाऊ. थांब गावात करीन लागा तो पाहुणे. नाव जस आठवली हिजेबर पळून आलोय लागा. काय लय अवघड लागा. अरे तो मामा कमरट मोडून ठेवीन लागा माझ. अरे तो तुझा भाऊ साळ्यात असताना मला लागा एका बुक्कीत माझ इथं मन का अजून दुखतोय. आई लागा अरे माझा बाप आहे ना माझी उकळत चटणी करून खाईन लागा. काय समजत का तुला? कोण हात न लावत बडबड करतोय. अरे लय मोठी शिकली इतकी कशी हुकलेली रे तू. आता रडवणं लागत मरणाचा हानीन त्यो तुझा बाप काय साधाय का त्यो असा मिशव ताव देऊन बुद घालीन लागा कना कना त्यो. मला यायचं.
आयला वरून बरेला का बापाचा मार खा हिजा बी खा अरे कोणी सांगितलं तर लपड करायला हो नाना बाहेर अहो तुमच्या मेवण्याच्या पोरांनी मुरगी पळवली तुमची कोण म्हणते माझ्या डोळ्यात बघितले उसात गेलेले किती वेळ झाला तू आत्ताच काहीतरी बोलताय अहो नाना मी कायला बहुत चेष्टा करीन मग मी म्हणत होतो पुरींनी जी करायचं ना तीच केलं ना माझं नाक कापलं पुरींनी ही आमची बाई शाणी नाही तुम्हाला सांगतो मागच्याच वेळेस म्हणत होतो तिला लग्न करा म्हणून तिने ऐकलं नाही आमचं जाऊ द्या काय टेन्शन घेता कुठं लिहिलं आमचे तुमच्या बहिणीचं तर पोर घे तुझंच काहीतरी कार्यस्थान होतं याच्यामध्ये तुमची पोरगी आगा वाटती अरे आमची पोर आगा वाटते तुला कस काय माहिती झाली मी आपलं सांगाय आलो मला काय करायची काय सांगू नको चल रस्त्याला लाग चल मला काय करायची मी तिकडे मोटर चालू करायला चाललो होतो गुस्सा चिरताना बघितले मी अरे नाना इथे काय थांबला पोरगण पोरगी केली पळून चल बघू त्यांना अरे तुझ्याच पोराचं काहीतरी कारस्थान दिसतंय तुमचं तुझ्याच पोराने पळवून नेली मला काय करायची नाना अहो नाना तुमची पोरगी आणि एक पोरग खाली उसा शिरताना मी बघितलं मी शिळ्या वळीत होते तिथं आता तूच राहिली होती मला सांगायची अरे आता बरं आहे का नाना सगळू अरे साची नापस पोर तुझ आणि ही पोर नादी लागलीच कशी दळभद्रेच्या ए दळभद्री म्हणून नको ती माझं पोरग आहे तुझी पोरगीला शिकली तर का गेली पळून अरे मला एकट्यालाच नाही तुम्हाला सारव्याला जावं लागेल ती शर्ट आण माझ ए बावड्या कर बर गाडी चालू जरा शिक बघू दे मला ए चल भद्र्या अजून बी गाडी चालू आहे ना का गाडी चालू होती गाडीवर म्हणजे का नाही चालू चल भद्रेची गाडी कशी पोर तशी ती तशी तुम्ही ना तुम्ही वरच्या बाजून बघा आम्ही इकडे बघतो मी नाना नाना इथं दार धरित होतो मी तिथं आतमध्ये गेले पण आता बहुतेक फरार झाले असेल जवळपास पुढे चाल अजून इथे गेले तिथे गेली नाही जात बाबा पडून ती पाहिले का आमची केवढे हे चावण आहे कोणाला येऊन नका जुगर का आता तरी हात पडणार का आता काय पळून जाणार का आता बघितलंय त्यांनी लागलं आणि त्यांना का कुत्रीच्या ऐवजी अरे इकडे कुठं इकडे नाही आले ते पोर आयला आता या जत्राला मलाच कापित आली अरे गाव आता असं पहिल्यांदीच झालंय पोरानी पुरीला पळलेलं बघितलंय म्या पण पुरीने पोराला पहिल्यांदीच बघतोय आईला काय डोक्याला ताप झालाय का आता ह्यो अरे तू तू जाऊ नको कुठे थांब जाऊ ना बाबाला काय अरे काय लागायला अरे चल बाहेर वाढायचं मामा
काय संबंध मामी सांगणार राव यांना राव तुमच्या पोरी मला नेलं राव ऐकलं काय झालं पोरगी गेली तुम्ही पण ना काय मला काहीच माहित नाही माझं लगीन आजच झालं पाहिजे नाही तर मी उडी टाकणार मला आजच्याच लगीन करून पाहिजे नाही तर मी उडी हाणत असते काय डोक्याला ताप करून राहिला काय पुरीला काय काय आता तुझं काय कारण आहे बघ पुरीचा भाऊ पण आलाय आता ह्याला कुणी सांगितलं का सगळे व्हॉट्सअपला फेसबुकला सगळीकडे गेले अर कोण मित्र आहे का कोण आहे तोच पाटील दिसतय तू काढीत असतील शूटिंग बिटिंग तो बघा आता माझा दादा आलाय तू सांग यांना नाही तर मी उडी सांगीन तर जगलो माथलो तर मला दवाखान्यात येत नाही तुमच्या पाया पडतो माझा काही संबंध आहे राव तुमच्या बहिणीने मला पळून दिलं सऱ्या गावाला माहिती ह्याला विचारा तुम्ही ह्याला विचारा राव ऐका ना मला मारू नका बरं का आमची बहीण आगाव आहे आम्हाला बी माहिती आहे आमच्या घरच्यांना माहिती आहे अख्या गावाला माहिती पण तुम्ही तिच्या कस काय जाण्यात अडकलाय तीच मला कळ नाही असं वाटतंय की नजर काढावी तुमची मला आयला तर घरदार येड झालंय का काय कळाल मला बघा बघा तुमचं ऐकलं तर बघा 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 कुठे काय ती काय वर अरे तू खाली दे वन तुझं लगीन नाही लावत बघतो का मी आमचे सारे बेनी ना का त्याच्यावरच गेले त्या मामाच्याच गा वातावर गेले सारे ही आमची बाई चांगली नाही ना गपराव ना ना गपाव तुम्ही इथं काय चाललंय तुमचं काय चाललंय ए पोरे खाली तुझ्या मनासारखं होईल तुझा दादा आला आता कोण काय करतो बघतो मी दादा आता शिक जागा झालाय जगाचं काय चाललंय इथं काय चाललंय कळतंय काय चाललंय काय कळतंय खाली लग्न करून देताय की टाकूडी बघितली का तुझी पोरगी किती आग आहे बघ अरे हो बाबा तुझ्या पोरामुळे ती पोरगीची टार्गेट झाली माझं लग्न लावून देता की टाकूडी काय म्हणलंस तू लगीन करणार नाही करणार करणार ना अरे तू खाली मी आहे ना इथं आयला सारखं घरदार बिचारलंय का काय काय माहिती राव ए बाबा खाली ये करतो लग्न ये लवकर ये 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 आता सारे जण मान्य झाले ये पोरगी किती आग आहे बघ बघितली पण ही तुझं पोर ही काय करते अरे पोर बघ ना तुझी किती आग आहे तुझं पोरण माझी पोरण ही दोन्हीच आता ही झाले ही बरं दिसतंय का सारं गाव बघत काय करतात रे आधी पोरगी बघ तुझी हा आणि पोराला दाखलं नाही नक्की प्रॉमिस तू खाली फक्त पहिली तसं काय निर्णय घेऊ नको तुझं लग्न करून देऊ तुमच्या मनासारखं करू ये खाली ये अरे तुझं लग्नच करून देतो आजची आजच लग्न करतो करू तयारी का आता सारवी तयार एवढे लोक आहेत एवढे लग्न लोकांच्या साक्षीने लग्न करू हा चाल
की टाकी होती होती घरच्यांनी मान्य केलं म्हणून बरं झालं. काय तर जीव द्यायला लागली होती काय पण द्या काय बरं ना झालं.